सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना आकाराम वचाटे शिवराज भरमकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात संवेदना मेडिकल फाउंडेशन तर्फे बोन मॅरो मॅचिंगचा कॅम्प उत्साहात. कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर कोकणसह अनेक राज्यातील रुग्णांनी घेतला लाभ. कोल्हापूर येथील संवेदना मेडिकल फाउंडेशनच्या वतीने थायलेसिमिया दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच बोन मॅरो मॅचिंगसाठी HLA शिबिर CPR रुग्णालयातील हॉलमध्ये घेण्यात आले. या शिबिरात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर कोकणसह अनेक परजिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घेतला. थायलेसिमिया रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बरखत पन्हाळकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रुग्णांनी कुटुंबीय शिबिराच्या ठिकाणी येत होते. रात्री 7 वाजेपर्यंत शेकडो जणांनी शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमात अनेक रुग्ण व पालक आपल्या भावना व्यक्त करीत होते तर काही काळासाठी सर्वच लोक भावना विवश झाले. महिलांच्या डोळ्यातून तर अश्रू वाहत होते. थायलेसिमिया हा अनुवंशिक व संवेदनशील आजार आहे, त्यामुळे CPR रुग्णालयात उपचार सुविधा सुरू करून वेगळा वॉर्ड करण्यात आला आहे असे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. मेडिकल ऑफिसर डॉक्टर शिरीष मिरगुंडे आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी संवेदना मेडिकल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर सर्वदे आणि डॉक्टर प्रीती जाधव म्हणाले, आम्ही या रुग्णांच्या योग्य प्रकारे तपासण्या घेऊन उपचार करीत असतो. लॅबचे डॉक्टर राजेंद्र मदने तसेच त्यांच्या स्टाफने रक्ताच्या तपासण्या केल्या तर रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वरुण बाफना आणि संदीप नेमानी यांनी या आजाराबद्दल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले. HLA तपासणीसाठी मुंबईहून आलेले डॉक्टर देवजी मिश्रा, डॉक्टर बिपिन सिंग यांनी HLA तपासणी आणि डोनरबद्दल असलेल्या शंका दूर केल्या. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर रामानंद, डॉक्टर राजेंद्र चिंचणीकर, दातारी रजिस्टरनी यांनी ऑल इंडिया अँटी करप्शन ऑर्गनायझेशनचा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी अनेक पाहुण्यांना रोपटे व गुलाब पुष्प देण्यात आले. यावेळी फाउंडेशनतर्फे सकाळी चहा नाश्ता आणि दुपारी जेवण देण्यात आले. प्रास्ताविक जितकर सर आणि स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष बरखत पन्हाळकर यांनी केले. तर या कॅम्प्सचे संयोजन प्रफुल्ल जोशी, जकी मुल्ला, रणजित पाटील, शकील शेख, दिलीप पाटील, आजम जमादार, अक्रम पखाली, राहुल वाघमारे, अकबर इनामदार, मुस्ताक मुल्ला, फैजूल पन्हाळकर, सचिन वैरागे, आमिर साद, समीर यासिन, रंगनाथ सोहेल तसेच उमेर आदींनी केले. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरखत पन्हाळकर.